बघा, आम्ही वारंवार सांगतोय दीपा चव्हाण या लेडीवर पूर्णपणे अन्याय झाला आहे. त्या महिलेच्या अन्यायासंदर्भामध्ये आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. चित्रा वाघ या नेहमी स्टँड घेतात, फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असले किंवा अन्य पक्षाचे नेते असले तरच त्या बोलतात. इथे त्यांच्या पक्षाचा जर कोण नेता असेल, त्याने जर काही गुन्हा केला असेल तर त्या संदर्भात त्यांच्या तोंडाला पट्टी लागते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.